मी खास करून आभार मानेन खासदार राहुल शेवाळे साहेबांचे आणि अर्थात डॉक्टर रिझवी आणि पूर्ण रिझवी कॉलेज ट्रस्टचे, कारण आज पोलीस फॅमिलीसाठी आपण वॅक्सिनेशन ऑर्गनाईज करत आहोत. त्यांचं हेल्प युअर फाउंडेशन आणि रुमी फाउंडेशन मला एकत्र येऊन ते करत आहे. एक महत्त्वाची गोष्ट आपण बघत असाल की पूर्ण महाराष्ट्रभरात आणि देशभरात जास्तीत जास्त लसीकरणाचा आपला प्रयत्न आहे आणि तो एक एक टप्पा आपण पार पाडत जातो. मला वाटतं वर्षानुवर्ष जे प्रेम आशीर्वाद मिळत आलेले आहेत तसेच पुढे चालू दे आणि तेवढंच मागे. मला वाटतं आपण जो आता एक उल्लेख केला की सुवर्ण काळ, तो पक्षासाठी नव्हे तर आम्ही ह्या राज्यासाठी आणि देशासाठी आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याच्यासाठी आमचं वाटचाल पुढे चालू आहे, तेच काम आम्ही करत राहू. आज अर्थात मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यासारखं सगळे कोविडचे प्रोटोकॉल टाळून डिजिटली कार्यक्रम संध्याकाळी आपण बघतच असाल आणि हे महत्त्वाचं आहे की कुठचाही सण असो, कुठचाही उत्सव असो, आपल्याला कोविड अजूनही गेला नाही हे लक्षात ठेवूनच काम करणं गरजेचं आहे. प्रत्येकाचं मास्क असेल, आपलं सोशल डिस्टन्सिंग असेल जसं आपण पाळत आहात, पण ह्या काही गोष्टी पाळूनच आपल्याला पुढे काम करणं गरजेचं आहे. कारण जरी आकडा कमी आला असेल तरी आपण बघत आहात की हा स्ट्रेन जो आहे तो घातक आहे. जे काही आपलं टास्कफोर्स सांगत आहे, केंद्राचं टास्कफोर्स सांगत आहे, तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना आपल्याला आत्तापासूनच तयारी करायला लागेल आणि तिसरी लाट कशी येणार नाही ह्याच्यावर आपल्याला काम करायला लागेल, ते आपल्या हातात आहे. मला वाटतं ज्यांनी कोणी ते केलं असेल अर्थात त्याच्यावर कारवाई होणार, पण थोडं त्याच्यावर एक रिपोर्ट येऊ द्या, कारण आत्ता मी काही बोलणं आणि उगाच पॅनिक निर्माण करणं हे योग्य नाही राहणार. मला तर त्याच्यावर नक्कीच त्याच्यावर चर्चा करू. इथे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, अर्थात मला त्यांची भूमिका कळत आहे, पण जसं रायगडवर रोपवे आहे किंवा आपण बघत असाल मी पण दुर्गप्रेमी आहे, आम्ही ट्रेकिंगवर पण खूप वेळ जातो, पण जे शिवभक्त आहेत जे कदाचित चालून जाऊ नाही शकत त्यांना आपण महाराजांपासून दूर ठेवणं हे मला योग्य वाटलं नाही, म्हणून हा रोपवेचा प्लॅन झालेला. अर्थात रोपवे करत असताना, कारण आपण बघितलं असेल गेले कित्येक वर्ष स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा मी आम्ही दुर्गांबद्दल बोलत आहोत, संवर्धन असेल, मग क्लीनअप ड्राईव्ह असतील, केंद्राच्या ESI बरोबर पाठपुरावा करून आणायचं असेल किंवा आता जसं रायगडवर आपण ते अथॉरिटी केलेली आहे. एक महत्त्वाचं आहे की कुठेही त्या दुर्गाच्या जी काही मॅजेस्टी आहे, आपण ज्याला एक सौंदर्य बघतो किंवा जे काही एक वेगळं त्याला ऑरा आहे त्याला हात न लावता जर हे होत असेल तरच रोपवे होणार, अन्यथा होणार नाही ह्याची काळजी आपण घेत आहोतच. पण हे होत असताना ज्यांना चालूंवरती जाता येत नाही त्यांना महाराजांपासून दूर ठेवायचं का, हा एक प्रश्न आहे. अर्थात त्याची सगळ्याची सांगड घालूनच करणार, कुठेही घाई गडबडी हा रोपवे होणार नाही. त्या सगळ्या शिवप्रेमींबरोबर आम्ही सगळे म्हणू, कारण आपण सर्वच शिवप्रेमी आहोत आणि जेव्हा आपण जगाला आपलं काही जे ऐश्वर आहे, सौंदर्य आहे, जे काही दाखवायचं असेल आपल्याला की महाराज नक्की कसे होते, जसं आपण बघाल दुनियाभरात जर तुम्ही जाल तर असे वेगळे वेगळे जे दुर्ग आहेत तिथे जाण्यासाठी ॲक्सेस चांगलं असतं. ज्यांना चालून जाता येत नाही, ज्यांचं वय थोडं वयस्कर लोक असतील किंवा काही इतर अडचणी असतील त्यांना देखील राजगड असेल, रायगड असेल, तिथे जाऊन महाराजांचं दर्शन घेणं हे जमलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपण हा प्रयत्न करत आहोत आणि कुठेही ह्याच्यात कोणाला दुखवायचं किंवा काही वेळ आपण करायचं हा बिलकुल हेतू नाही, पण महाराजांना लोकांपासून दूर ठेवणं किंवा लोकांना महाराजांपासून दूर ठेवणं हे योग्य राहणार. नक्कीच त्यांना आम्ही श्रद्धांजली तर वाहत आहोतच आणि अर्थात त्यांचं जे काही योगदान आहे देशासाठी, देशाचं नाव जगात रोशन करण्यासाठी, मला वाटतं त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांच्या जवळ देखील कोणी येऊ नये, त्यावेळी त्यांनी तिथे